मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत जाणाऱ्या लोकांची हकलपट्टी करण्याचं काम जे ते शिवसेनेतून सामनाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर ठाण्यातील माजी महापौर नरेश मस्के यांची पहिली हकलपट्टी करून ही बातमी सामनातून आलेली होती आपल्यासोबत नरेश मस्के आहेत तर काय सांगाल आता पुन्हा जिल्हा प्रमुखपदी आता तुम्हाला नियुक्ती करण्यात आली आहे एकनाथ शिंदेने केलेली आहे पुनरावृत्ती केलेली आहे कसं बघतो मी मुळात हकलपट्टी करण्या अगोदर मी स्वतःहून एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्यासोबतचे पन्नास आमदार महाविकास आघाडीतील शिवसेनेचे चाळीस दहा पक्ष यांनी जी बाळासाहेबांची भूमिका हिंदुत्वाची आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या विरुद्ध जी भूमिका घेतली होती त्याच्या समर्थनार्थ मी राजीनामा त्या ठिकाणी दिला होता आणि दुसऱ्या दिवशी माझी हाकलपट्टी झाली मुळात हाकलपट्टी हे पाच शब्द जे आहेत ते तिथे ती, सिनाभवनमध्ये ए सी केबिनमध्ये बसून लिहिणाऱ्या सचिवाला फार सोपे काम आहे कारण त्यांना त्या ए सी केबिनमध्ये बसायचं आहे परंतु ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट केलेले आहेत वयाच्या बावन्न वर्षापर्यंत मी आज बावन्न वर्ष आहे परंतु तळागाळामध्ये हा नरेश मस्के पोचलेला आहे जव्हार असेळ वाडा मोखाडा तलासरी पालघर डहाणू ठाणे शहरातला ठाणे जिल्ह्याचा अगदी कसारा शेवटच्या टोकाच्या गावापर्यंत नरेश मस्के शिवसेनेचं काम घेऊन पोचलेलं आहे दिगेसाहेबांपासून शिवसेनेची भूमिका असेल त्या ठिकाणच्या निवडणुका असेल त्या लढवणं तिथल्या कार्यकर्त्यांना मदत करणं शिवसेनेचे बोर्ड लावणं मीटिंगा लावणं या सगळ्या गोष्टी या नरेश मास्केंनी केलेल्या आहेत इलेक्शनमध्ये मार खाल्लेल्या आहे वसईसारख्या ठिकाणी पालघर तलासरी ह्याच ठिकाणी मार खाल्लेला आहे कसारा ह्याच ठिकाणी आम्ही मार खाल्लेला आहे पैसे पाणी नसायचे भाजीच्या ट्रकमध्ये टेम्पोमध्ये बसून शहापूर कसाराला या ठिकाणी निवडणुकीसाठी जायचो आणि तुम्ही पाच शब्दामध्ये आमची किंमत करता तुमच्या हकलपट्टी शब्दाला मी किंमत देत नाही तुम्ही मला हकलपट्टी कराल पण माझ्या मनातला जो शिवसैनिक आहे माझी जी निष्ठा आहे ही कधीच त्याची हकलपट्टी तुम्ही करू शकणार नाही काय नाही तुम्हाला ज्या आमदारांनी भूमिका घेतली त्यांना मी समर्थन दिलं म्हणून माझी हकलपट्टी मग त्या आमदारांची का नाही तुम्ही हकलपट्टी केली का तर टेक्निकल गोष्टी तुम्हाला ते आमदार तुम्हाला पाहिजेत कार्यकर्त्याला तो नाही का त्या आमदारांची हकलपट्टी केली नाही ज्यांनी उठाव केला त्यांची त्यांची तुम्ही केली नाही त्यांना म्हणता या परत या दूध पाठवता त्यांना म्हणता दूध पाठवून म्हणता या आणि कार्यकर्त्याची हकलपट्टी हा द्विदा ही दुट्टप्पी भूमिका कशासाठी तुम्हाला केवळ सत्ता पाहिजे त्या आमदारांच्या जीवावर म्हणून ते आमदार तुम्हाला पाहिजेत कार्यकर्ता नको आता कार्यकर्त्याची गरज नाही आहे हे तुमच्या सगळ्या वागण्यामधून दिसतंय आणि म्हणून जे एकनाथ शिंदेसाहेबांनी जी भूमिका घेतली आहे तिला मी पाठिंबा दिलेला आहे आणि ती भूमिका ही बाळासाहेबांची भूमिका आहे कडवट शिवसैनिकाची भूमिका आहे शिवसेना वाढवण्याची भूमिका आहे आणि म्हणून मी आज त्यांच्याबरोबर आहे अनेक केसेस देखील लोकांनी घेतलं अनेक जुने शिवसैनिक आहेत देखील आकलपट्टी झाली म्हणून पुन्हा पुनरावृत्ती झाल्यामुळे पुन्हा ते आता परत येण्याची चिन्ह साहेब माझ्यासारख्या माणसावरती चाळीस ते पन्नास केसेस आहेत आज माझा पासपोर्ट नाही आहे पासपोर्ट बनू शकत नाही मी फॉरेनला नाही जाऊ शकत फॅमिलीला घेऊन आज तुम्हाला सांगतो चार चार महिन्याची सजा आम्हाला लागलेली आहे तुम्ही शिशिर शिंदे तुम्हाला उदाहरण देतो मनसेमध्ये दे होते त्यांनी त्या त्यावेळी ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळी मी आंदोलन केलं होतं चार महिन्याची मला सजा लागली शिशिर शिंदे आज शिवसेनेत आहेत आम्ही शिवसेनेच्या बाहेर आणि ज्यांच्यामुळे आम्हाला सजा लागली त्यांच्या केसमध्ये त्यांना था ज्यावेळी ठाण्यात भाषण होतं तेव्हा मी ती सभा उधळून लावली होती आज ते शिवसेनेमध्ये तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि आम्ही त्याच्यामुळे सजा भोगलेली आहे चार चार महिने सजा भोगलेली आहे चार महिन्याची सजा बॉन्डवरती मला सोडलेला आहे अशी परिस्थिती आहे कार्यकर्त्यांची किंमत त्यांना राहिलेली नाही आहे मला ऑफर देखील भाजपकडनं दिली गेली जी गोष्ट समोर होती ती मात्र तुम्ही तेव्हा देखील शिवसेना सोडलेली हे बघा हा ऑफर किंवा हा विषय वेगळा आहे याविषयी मला काही चर्चा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दहा वर्षापूर्वीची काय परिस्थिती होती ती कोणी कोणी जे मला काही सांगितलं होतं की बा तू चांगला कार्यकर्ता तुमच्या पक्षात का मी त्याला ऑफर म्हणणार नाही कार्यकर्त्यांनी चीज करण्याचा ते लोक प्रयत्न करत होते कार्यकर्त्यांना किंमत देत होते असो परंतु संघटनेवर एकनिष्ठपणा हिंदुत्वाची भूमिका यामुळे आम्ही कधीही आमच्या पक्षाच्या विचारांशी प्रतारणा केलेली नाही आहे परंतु अति झाले पाणी डोक्यापर्यंत आलेलं आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी जी भूमिका केली हिंदुत्वाची भूमिका आयुष्यभर आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आमचे आमदार आमचे खासदार आमचे जिल्हाप्रमुख मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संसाराची राख रांगोळी ते आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यामध्ये आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवतो उद्या ते जर उमेदवार उभे राहिले तर काँग्रेस पण उभी राहणार राष्ट्रवादी उभी राहणार बी जे सुद्धा त्यांच्या विरोधात उभी राहणार आणि मग त्यांनी कसं लढायचं किती जणांना अंगावर घ्यायचं त्यांचा त्यांच्या भूमिकेचा तुम्ही कधी विचार नाही करणार ते आमदार निवडून आलेत म्हणून आपली सत्ता आली आहे भविष्यात जर ते आमदार निवडून नाही आले तर सत्ता कुठून येणार त्यामुळे तुम्ही आमदारांची जी भूमिका आहे लोकं त्यांना गद्दार म्हणत आहेत का गद्दार कशाकरता गद्दार ज्या शिवसेना भाजपा युतीबरोबर आपण लढलो त्यांच्याबरोबर विधानसभा निवडणुका लढला निवडून आल्यानंतर आपण बी जे पीला दूर करतो आणि ज्यांच्या बाजूनी ज्यांच्या विरोधात आपण लढलो त्यांना जवळ करतो ही गद्दारी नाही ही, ही बैमनी नाही आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार आहे कोणाला आम्ही उठाव केलेला आहे शिवसेनेच्या विचारांचा पुढे नेण्याकरता बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरिता शिंदेसाहेबांनी जो उठाव केलेला आहे त्याच्या समर्थनार्थ आज आम्ही उभे राहिलेलो राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे ग्रामीण पट्ट्यामध्ये दाबण्याचं काम करत होतं शिवसेना संपवण्याचं काम करत होतं आणि आता हे पद दिल्यानंतर पुन्हा तुम्हाला पुन्हा कशा का कारभार करणार आहे आणि संदर्भात एकनाथ शिंदेने देखील पाऊल उचललेलं आहे हे बघा आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाला संपवणं फार सोपं नाही आम्हाला आमच्या ठाणे जिल्ह्यात असं आहे फार काही असे प्रॉब्लेम्स नव्हते कारण शिंदेसाहेब आमच्या पाठीमागे उभे होते त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला हो जमलं नाही आणि आम्ही सुद्धा कट्टर कार्यकर्ते आहोत परंतु जी शिवसेना ग्रामीण भागात महाराष्ट्रामध्ये जे उभे राहिले ते पण आमचे शिवसैनिक आहेत ते पण आमचे बंधू आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहणं आम्हाला गरजेचं होतं महापौर असताना मला किती त्रास दिला राष्ट्रवादीने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोविडच्या काळामध्ये आंदोलनं करणं महासभा उधळण्याचे प्रयत्न करणं ऑफिसमध्ये येऊन आंदोलन करणं ऑक्सिजन विषय हा राज्य सरकारचा होता त्याचा मंत्री काँग्रेसचा होता तरीसुद्धा ऑक्सिजनचा पहिला प्लॅन आमच्या ठाणे महानगरपालिकेने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बनवला परंतु मुद्दाम काहीतरी कारणं काढायची म्हणून माझ्या ऑफिसच्या बाहेर आंदोलनं करतात मनसेला बरोबर एकत्र घेऊन तुम्ही आघाडीत आहोत ना विसरता तुम्ही आघाडी येत आहे लस आपण लोकांना देतोय म्हणून तुम्ही आंदोलन करता चुकीचे आरोप करता मग जर तुम्हाला त्यावेळी आघाडी दिसली नाही आपल्या पक्षाच्या महापौराला जर अडवण्याचा प्रयत्न करतायत आपल्या पक्षाच्या महापौराला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत तो आघाडीमधल्या त्या नेत्याला त्या मंत्र्याला बोलून सांगता नाही आला की हे चुकीचं वागतोयस म्हणून वारंवार तक्रारी करून सुद्धा उलट या उलट आम्हालाच दम देण्यात आले हे काय आम्ही शिवसैनिक आहोत आणि कष्ट करून आलेले आहेत कोणाचा बाप जादाची सरंजामशाही किंवा त्यांचा वसा घेऊन आम्ही आलेलो नाहीत कष्ट करून आम्ही या ठिकाणी आमचं स्थान बनवलेलं आहे शेवटचा प्रश्न नक्की शिवसेना कोणाची असा एक आता सवाल उचला आहे एकनाथ शिंदेंचा गट वेगळा झालेला आहे आणि उद्धव ठाकरेंचा नक्की शिवसेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे शिवसेना ही कट्टर शिवसैनिकांची आहे शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात विचार करणाऱ्या कट्टर शिवसैनिकाची आहे नरेश मस्के त्यांनी सांगितलं हे कट्टर शिवसैनिक आहेत आणि ही शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे धर्मवीर आनंदी घेची शिवसेना आहे त्यामुळे नक्कीच पुन्हा मृत्यू केल्यामुळे आता पुन्हा ठाण्यात आता था, जोमाने काम करण्याची संधी आता नरेश मस्केला मिळाली आहे कॅमेरा विक्रांतसह गणेश थोरा टी व्ही मराठी ठाणे